आणि यवतमाळमधून एक ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे. यवतमाळ जिल्ह्यात कोरोनामुळे पहिला मृत्यू झालाय, त्यामुळे जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा आता 125 पर्यंत गेलाय. यापैकी 99 जण हे बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यात ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण 25 आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नव्हता, मात्र आज एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मृत झालेल्या या महिलेच्या प्रकृतीवर डॉक्टरांचं सुरुवातीपासून लक्ष होतं. तिला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न देखील केले, मात्र अखेर श्वसनाच्या त्रासामुळे या महिलेचा मृत्यू झाला आहे. आणि यवतमाळमधून एक ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे. यवतमाळ जिल्ह्यात कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला आहे, त्यामुळे जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा आता 125 पर्यंत गेला आहे.